आज मिडी म्हणजे महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आपल्यासाठी घेऊन येत आहे PVC पाईप फिटिंग बिझनेसवर इंडस्ट्रीयल डॉक्युमेंटरी। PVC पाईपसाठी फिटिंग लागतात, त्या म्हणजे एल्बो, टी, रिड्युसर आहेत। या फिटिंग्सची गरजही प्लंबिंगचे काम करताना लागतेच, कारण याशिवाय प्लंबिंगचे काम होऊ शकत नाही। त्यामुळे PVC सोबत PVC पाईप फिटिंग ही खरेदी केल्या जातात। PVC पाईप फिटिंगमध्ये एल्बो, टी, रिड्युसर, युनियन, कपलिंग इत्यादीचा समावेश असतो। प्लांट अँड मशिनरी, इंजेक्शन मोल्डिंग मशीन, रॉ मटेरियल HDPE ग्रॅन्युल्स। प्रोसेस, सर्वप्रथम HDPE ग्रॅन्युलला हॉपरमध्ये लोड करतात। स्क्रू मोटरच्या साह्याने हे ग्रॅन्युल्स हीटर बँडमध्ये एका विशिष्ट टेम्परेचरला हीट करतात। हीट केलेले ग्रॅन्युल्स बॅरल नॉझलच्या मदतीने मोल्ड कॅव्हिटीमध्ये पाठवतात, ज्यामध्ये हे ग्रॅन्युल्स एका विशिष्ट वेळेनंतर पाईप फिटिंगमध्ये कन्वर्ट होतात। नंतर हे पाईप फिटिंग रनरच्या साह्याने मोल्डच्या बाहेर काढतात। आता या फिटिंगचा अनवॉन्टेड पार्ट रिमूव्ह केला जातो व पॅक करून बाजारात विक्रीस पाठवतात। तर अशा प्रकारे आज आपण PVC पाईप फिटिंग बिझनेसबद्दल माहिती जाणून घेतली। हा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही एक्सपर्ट ॲडवाईसची गरज भासल्यास तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही वेबसाईटला व्हिजिट करू शकता किंवा संपर्क देखील करू शकता। अशाच नवनवीन बिझनेस आयडियांसाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनल मिडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा।